अकोला तहसील अंतर्गत येणाऱ्या दाळंबी गावापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर खदान आहे. ही खदान मालक सुरेश शिवधन चांडक यांच्या मालकीची असून गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शासनाच्या नियमानुसार खदान खोलीकरण फक्त 30 ते 40 फूट करण्यात येत असते, परंतु आज रोजी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून खदान मालकाच्या दादागिरीमुळे खदानचे खोलीकरण 80 ते 100 फूट खोलीकरण करण्यात आलेले आहे. ब्लास्टिंग करण्याची परवानगी शासनाच्या नियमाने 5 फूट असून आज रोजी 7 ते 10 फूट खोलवर स्फोटक पदार्थाचा वापर करून ब्लास्टिंग करत आहे. सदर खदान एक गावच्या बाहेर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पाहिजे, परंतु दाळवी गावातील खदान गावाच्या बाहेर फक्त 1/2 किलोमीटर अंतरावर आहे. सुरेश चांडक यांच्या खदान मजुराला कोणत्याच प्रकारचे वस्त्र व हेल्मेट मेडिकलची सुविधा नाही. स्फोटक पदार्थाचे ब्लास्टिंग ही 6 ते 7 वाजताच्या दरम्यान करता येणे गरजेचे असते, परंतु खदान मालक ही शासनाच्या नियमांची पायमल्ली करून दादागिरी करून दुपारी 1 ते 1.5 वाजेच्या दरम्यान ब्लास्टिंग खदानला कोणत्याच प्रकारचे कंपाऊंड घेतलेले नाही, कोणत्याच प्रकारचे झाडेसुद्धा लावलेले नाहीत. स्फोटक पदार्थ ब्लास्टिंग करण्याकरिता आणला जातो व काही शिल्लक राहिलेले स्फोटक पदार्थ त्याच गाडीत परत करावे लागते, परंतु खदान मालकाच्या मनमानीमुळे उरलेला स्फोटक पदार्थ पदांवर बेवारसपणे ठेवल्या जाते. यापासून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दाळंबी गावापासून फक्त 1/2 किलोमीटर खदान असून या गावातील बरेच शिखरे ब्लॅकस्टिकमुळे हादरून घराच्या भिंती क्रॅक झाली व बरेच घरे तुटफूट होऊन पडली आहेत. गावात असणारी बरेच असे गृहस्थ ज्येष्ठ नागरिक सदरच्या ब्लॅस्टिंगमुळे त्यांच्या हृदयावर परिणाम होऊन हार्ट अटॅकसारख्या आजाराने मरण पावलेले आहेत. सर्व नियमांची चौकशी करून तात्काळ खदान बंद करण्यात यावे व ग्रामसेवक सरपंच यांनी कोणत्या नियमाआधारे NOC दिली याची चौकशी करून संबंधितांवर निलंबित सारख्या कारवाईची मागणी दाळंबी गावातील शेकडो नागरिकांनी निवेदनाद्वारे माननीय मुख्य अधिकारी साहेब स्फोटक विभाग खारघर नवी मुंबई, माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला, माननीय तहसीलदार साहेब अकोला, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांना निवेदनात म्हटले की तात्काळ खदानची चौकशी करून खदान बंद करावी, अन्यथा गावातील नागरिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला. या निवेदनावर छाया सनिसे, माया पांगरे, शिलाबाई शिंदे, दादाराव सनिसे, अर्जुन गणेश असे अनेक गावकऱ्यांनी सह्या देऊन 10 दिवसात चौकशीची मागणी केली, नाही तर अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काय नाव तुमचं? आशा शिवाजी शिंदे. काय म्हणा तुमचं? ते इथं ब्लास्टिंग झाली की नाही, आमच्या घरातले नुकसान होते, सज्जा पडला, भांडे पडले, लेकरं होते आमच्या इथं समोर, लहान लहान नातं खेळत होतं. हे जर बरं वाईट जर झालं तर याची भरपाई कोण करून देणार? म्हणजे कसं कसं कधी होते? इकडे ब्लास्टिंग झाली की इकडे आमच्या घरातली ब्लास्टिंग. खदानची काय? हा खदानची. खदान कोणाची? खदान कोणाची आहे? तिकडची खदान आहे. चांडक चांडकची खदान आहे की? हा चांडकची खदान आहे. चांडकची खदान आहे, शुक्लाची खदान आहे, 2-3 खदान आहे तिकडं. बरं, म्हणजे ते त्या दिवशी हे ब्लास्टिंग झाल्यानंतर पडलं काय पूर्ण? हो ब्लास्टिंग झाल्यावर पडलं. आम्ही लेकर बाळ बाहेरच होतं सगळं. आमचे पडलं, शेजारचं पडलं, शेजारचं पडेल आहे तिथं. बरं, काय नाव तुमचं? प्रकाश रामराव मांडवकर, दाळंबी गाव आहे. त्या खदानच्यामुळं ते भ्रष्ट होते का नाही, खदान ते बार फुटते, त्याच्यामुळं आमच्या गावामधले परिस्थिती खराब आहे. गाव घर उरलेत, कधी घर पडतेत, कधी आतून उरलेत, हे आमचा लय मोठा धोका आहे त्या खदानमुळं. एवढी नम्र विनंती आमच्या त्या खदानमुळं काहीतरी आम्हाला धोका नाही व्हावा. बस खदान तुमचं म्हणणं आहे खदान बंद करण्यात यावे? हां बरोबर. काय खदान नाही ते बांब फोडणं ते बंद करणे. पण मग खदान बंद होईल ना? हां. MC न्यूज करिता छाया सनिसे, दाळंबी.